वास्तविक 6 मार्च 2023 रोजी होळी झाली आणि होळीनंतर 7 तारखेला धुळवड होती, तर त्या अनुषंगाने आम्ही बंदोबस्त लावला होता. परंतु या ठिकाणी धुळची जी काही प्रक्रिया आहे त्या या ठिकाणी होत नाही आणि 12 मार्च 2023 रविवार या दिवशी मात्र रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो असे मला माहिती आहे. तर त्यानुसार मी सर्व जनतेस उस्मानाबाद शहरातील रहिवाशांस विनंती आणि आवाहन करू इच्छितो की रंगपंचमी हा अतिशय उत्साहाचा सण आहे. त्या दिवशी रंगासोबत खेळलं जातं, तर रंगासोबत खेळत असताना सर्वप्रथम केमिकल असलेले रंगाचा वापर करू नका, जेणेकरून तुमचे डोळ्यांवर त्याचा परिणाम होईल. येणे एकंदरीत तुमच्या आरोग्याचा परिणाम होऊ शकतो, श्वासानुसार श्वासामध्ये सुद्धा नाकामध्ये सुद्धा ते रंग जाऊ शकतात. त्यासाठी सर्वप्रथम सर्वांनी केमिकलयुक्त असे रंगाचा उपयोग टाळावा. हर्बल कलरचा वापर करा, जे नैसर्गिक कलर आहेत त्याचा वापर करावा. पुरुषांनी पुरुषांसोबतच रंग खेळावा, महिलांनी महिलांसोबतच रंग खेळावा, जेणेकरून चुकीच्या कृतीमुळे एखाद्या महिलेचा विनयभंग होऊ शकतो, तो विनयभंग टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, जेणेकरून शांततेत उत्साहात आपला हा रंगपंचमीचा सण साजरा होईल. या दिवशी बरेच टार्गेट मुले जे विनाकारण दारू पिऊन मोटरसायकल घेऊन टिबल सीट त्याचे सायलेन्सर काढून कर्कन कर्कश असा आवाज करून इकडे तिकडे फिरत असताना दिसून येण्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी त्या दिवशी ज्यांच्याकडे मोटरसायकल आहे अशा आईवडिलांनी आपल्या मुलाकडे लायसन्स आहे की नाही याची अगोदर खात्री करावी, त्यानंतर त्याला पूर्ण सूचना देऊनच मोटरसायकल देऊन बाहेर पाठवावे. शक्यतो रंगपंचमीच्या दिवशी आपल्या मुलाला मोटरसायकल देऊन बाहेर जाण्यास मनाई करावी, जेणेकरून तो बाहेर गेल्यानंतर काय करत आहे, डबल सीट फिरतो आहे की टिबल सीट फिरत आहे, त्याच्याकडे लायसन्स आहे की नाही, त्याने काय गाडी जोरात पळविली आहे का, याबद्दल तुम्हाला काही माहिती नसतं आणि त्यातून एखादा अपघात घडून आपल्या आनंदावर विरजण पडू शकतो. तर त्या आनंदामध्ये आपला हात पाय मोडून विरजण पडण्यापेक्षा आपल्या मुलांचे हात पाय शाबूत राखण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या मुलांवर कंट्रोल करणं खूप आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जे मुलं दारू पिऊन मोटरसायकल डबल सीट किंवा टिबल सीट पळवतील फिरवतील त्यांना वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी रोडवरती राहणार आहेत, ते त्यांचा जो दारू पिल्याचा पंचनामा करतील आणि त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही पण करण्यात येणार आहे. आम्ही पण विविध ठिकाणी बंदोबस्त लावून फिक्स पॉईंट नेमून अशा गाड्यांना चेक करणार आहोत. त्या चेक केल्यानंतर बऱ्याच जणांना त्याचा प्रॉब्लेम होतो, तो प्रॉब्लेम टाळण्यासाठी सर्वांनी दारू पिऊन वाहन चालवण्याचे टाळावे आणि रंगपंचमीच्या दिवशी आपापल्या गल्लीमध्ये अतिशय उत्साहामध्ये रंगपंचमी साजरी करावी, जेणेकरून प्रशासनास आपल्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची अप्रिय अशी कडक कारवाई करण्याची गरज भासणार नाही. पुनश्च सर्व उस्मानाबादकरांना मी रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो आणि उस्मानाबाद पोलीस दलातर्फे तुम्हा सर्वांना चांगल्या प्रकारे सण साजरा करून शांततेत उत्सव साजरा करावा असं पोलीस निरीक्षक उस्मान शेख पोलीस स्टेशन उस्मानाबाद शहरतर्फे आवाहन करतो आणि पोलीस दल उस्मानाबादतर्फे आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.